एम्ब्रॉयडरी हा सजावटीचा कधीही आउट ऑफ फॅशन न होणारा प्रकार आहे. एम्ब्रॉयडरी ही पद्धत आकर्षक आणि चिरंतन आहे. घर सजावट असो की कपड्यांचा आकर्षकपणा वाढवणं, एम्ब्रॉयडरी नेहमी कामी येते. असा एखादा एम्ब्रॉयडरी पॅटर्न तुमच्या नजरेत भरला असेल तर तुम्ही स्वतः तो करून का नाही पाहत? उषा मेमरी क्राफ्ट रेंज मशीन वापरून एम्ब्रॉयडरी करणं हे 1, 2, 3 म्हणण्या इतकंच सोपं आहे. यासाठी लागणारे साहित्य: मशीनचे सर्वात मोठे हुप, हुप पेक्षा आकाराने 1 इंच मोठे असलेले पांढरे कापड. तुम्ही जो हुप वापरणार आहात त्यामध्ये फिट बसेल असा एक 5.5 इंच लांब आणि 5.5 इंच रुंद वॉडिंग पीस. एक 5.5 इंच लांब आणि 5.5 इंच रुंद सॅटिन कपड्याचा तुकडा. हुप पेक्षा आकाराने 1 इंच मोठा ग्लास नायलॉन किंवा ऑर्गेन्झा कपड्याचा तुकडा. 2 वेगळ्या रंगाचे दोरे आणि एम्ब्रॉयडरी कटिंग सिझर. सर्वप्रथम एम्ब्रॉयडरी हुप घेऊन ते अनलॉक करा आणि आतले हुप वेगळे करा. आता आधी आउटर हुपवर कपडा ठेवून घ्या आणि नंतर इनर हुप लावा. निर्दोष एम्ब्रॉयडरी तसेच कपड्यावरच्या घड्या निघून जाव्यात यासाठी कपडा ताणून घ्यायला विसरू नका. आता हुप लॉक करा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मॅग्नेटिक क्लॅम्पच्या मदतीने फिक्स करून घ्या. आता हे हुप उषा जेनोमी मेमरी क्राफ्ट स्कायलाईन S9 शिलाई मशीनला जोडा आणि योग्य ठिकाणी सिक्युअर करून घ्या. मशीनचे टच स्क्रीन वापरण्यासाठी मशीन सोबत येणारे स्टायलस वापरा आणि फोल्डर आयकॉनवर क्लिक करून पॅटर्न सिलेक्ट करा. आपण जो पॅटर्न काढणार आहोत तो या आधीच ड्राईव्ह मधून मशीनवर अपलोड केला आहे. आर्टिस्टिक डिजिटायझर सॉफ्टवेअर वापरून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सुंदर असे कस्टमाइज्ड पॅटर्न तयार करू शकता. तुम्हाला मशीनच्या स्क्रीनवर पुढील गोष्टी दिसतील: तुम्ही वापरणार असलेल्या हुपचे नाव आणि साइज, जी आहे RE20A 170x200 mm. डिझाईनची साइज 144x144 mm. दर मिनिटाला पडणारे 700 टाके. तुम्ही निवडलेल्या रंगाचे दोरे आणि एम्ब्रॉयडरी ड्युरेशन 7 मिनिटं. तुम्ही निवडलेल्याच रंगाचे दोरे असल्याची परत एकदा खात्री करून घ्या. आता वॉर्निंग शीट घेऊन त्यावर सॅटिन फॅब्रिक पसरवून घ्या. हे दोन्ही कपडे आता एम्ब्रॉयडरी हुपवर तसंच मशीनच्या प्रेसर फुट खाली ठेवा. मशीनच्या टच स्क्रीनवरचे ट्रेसिंग विथ टॅक स्टिच हे ऑप्शन सिलेक्ट करा. यामुळे एम्ब्रॉयडरी करण्यासाठी घेतलेले तिन्ही कपडे एकमेकांना तात्पुरत्या टिपेने जोडले जातील आणि ही टिप काम पूर्ण झाल्यावर सहज काढून टाकता येईल. मशीनचे स्टार्ट बटन दाबा आणि शिवणाकडे लक्ष द्या. शिवण सुरू असताना कपडा ताणून धरलेला राहील याकडे लक्ष द्या. हे शिवण पूर्ण झाले की टॅक स्टिच मेन्यू बंद करा आणि परत एकदा मशीनच्या पॅटर्न स्क्रीनवर जा. आता आपण कपड्यावर फ्लोरल डिझाईन काढण्याच्या पहिल्या स्टेपला सुरुवात करणार आहोत. मशीनचे स्टार्ट बटन दाबा आणि पहा मशीन कशी जादू करते ते. दोरा कातरून टाका, स्टार्ट बटन प्रेस करा. कपड्यावर तयार होत असलेला पॅटर्न मशीनच्या स्क्रीनवर देखील तुम्ही पाहू शकता. खूपच सोयीस्कर आहे की नाही? ही पहिली स्टेप पूर्ण झाली की मशीन आपोआपच थांबेल. पुढच्या स्टेपसाठी हुप अनलॉक करून मशीन पासून बाजूला करा. कपड्यावर तयार झालेले आकर्षक डिझाईन तुम्हाला दिसत असेलच, पण हे अद्याप पूर्ण झालेले नाही. आता आपल्याला टॅक स्टिच काढून टाकायचे आहेत. त्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या स्टिचवर काही कट घ्या आणि ते स्टिच ओढून काढून टाका.
हे झालं की आपण एम्ब्रॉयडरीच्या बाजूचा एक्सेस असलेला सॅटिन सिल्क आणि वॉर्डन क्लॉथ काढून टाकणार आहोत. हे कटिंग करत असताना तुमचे डिझाईन कातरले जाणार नाही ह्याची काळजी घ्या. योग्य कटिंगसाठी तुम्ही एम्ब्रॉयडरी सिझरचा वापर करू शकता. हे काम थोडंसं अवघड असून कटिंग करताना तुमचा हात स्थिर असणे आवश्यक आहे. एक्सेस कपडा कातरून झाला की एम्ब्रॉयडरीवर ग्लास नायलॉन किंवा ऑर्गेन्झा फॅब्रिक ठेवून ते मॅग्नेटिक क्लॅम्पच्या मदतीने योग्य ठिकाणी सिक्युअर करून घ्या. या कपड्यावर आपल्याला पहिली स्टेप रिपीट करायची आहे. परत एकदा हुक प्रेसर फुट खाली ठेवा आणि लॉक करा. मशीनच्या टच स्क्रीनवरचा कलर 1 सिलेक्ट करा आणि परत एकदा स्टार्ट बटन दाबा. एम्ब्रॉयडरी करायला सुरुवात करण्यापूर्वी अनावश्यक दोरे कातरून टाका. फ्लॉर एम्ब्रॉयडरी पूर्ण झाली की मशीन आपोआप थांबेल. यामुळे तुम्हाला स्टेप 2 सुरू करण्यापूर्वी दुसऱ्या रंगाचा दोरा सिलेक्ट करण्याची सूचना मिळेल. स्टार्ट बटन प्रेस करा आणि मशीनला आपलं काम पूर्ण करू द्या. स्टेप 3 मध्ये आपण हिरव्या रंगाने काम करणार आहोत आणि मशीनवर आउटर बॉर्डर पूर्ण करून घेणार आहोत. सगळ्या स्टेप्स पूर्ण झाल्या की टच स्क्रीनवरचे हुप रिमूव्हिंग बटन दाबा. एम्ब्रॉयडरी हुप अनलॉक करा आणि ते प्रेसर फुट खालून बाजूला घ्या. आहे ना चित्ताकर्षक? सगळ्यात शेवटी मॅग्नेटिक क्लॅम्प्स काढून टाका आणि आपलं काम पूर्ण झालं. आपण म्हणालो होतो ना, सुंदर पॅटर्न तयार करणं हे 1, 2, 3 म्हणण्या इतकं सोपं आहे. खात्री पटली ना? उषा मेमरी क्राफ्ट रेंज मशीनवर एम्ब्रॉयडरी करणं अगदी सहज आणि गमतीशीर आहे.